नमस्कार कशा आहात आपण आज आपण घरातील काम सोप्या पद्धतीने कशी करायची ते तर पाहणारच आहोत त्यासोबतच परिवाराला सुरक्षित कसं ठेवायचं तेही आपल्याला पाहायचं आहे व्हिडिओ खूपच युजफुल आहे नक्की शॉर्टपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपली पहिली टीप आहे स्वच्छते संबंधित रोज आपण घरातील कचरा तर बाहेर काढतच असतो पण भरपूर वेळा काय होतं तर आपली कचरा भरण्याची जी सुपली आहे ती आपल्याला सापडत नाही किंवा खराब झाली असेल तुटली असेल एखाद दिवस आपल्याला हाताने कचरा भरावा लागतो तर अशा वेळेस हाताने कचरा भरायला नक्कीच कोणालाच आवडत नसेल हात खराबही होतात आणि त्यासाठी आपण एक खास ट्रिक वापरणार आहोत तर इथे आपण घेतलेली आहे कॅरीबॅग आणि कॅरीबॅगचा वापर आपल्याला करायचा आहे तो असा इथे कॅरीबॅग आपण हातामध्ये घालून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे याने आपण कचरा पूर्ण व्यवस्थित उचलू शकतो आणि हातही लावायची गरज पडत नाही नक्की ट्राय करा पाहू शकता पूर्ण कचरा आपल्या हातामध्ये तर आला पण हात खराब झाले नाहीत त्यासोबतच कॅरीबॅग अशी दुसऱ्या हाताने सरळ करून घेतली की आपलं काम अगदी सोपं होतं नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्यानंतरची आपली टीप आहे भरपूर कमेंट्स येत होत्या की जर शर्टला चहाचे किंवा इतर कोणते तेलकट डाग पडले असतील तर ते कसे काढायचे ते सांगा इथे तुम्ही पाहू शकता हा शर्ट अगदी नवीन आहे आणि यावरती कोणताच दाग नाही पण आपण यावरती चहाचा दाग पाडून नंतर हा दाग कसा स्वच्छ करायचा ते पाहणार आहोत कारण की असंच जर सांगितलं तर नक्कीच तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आपण मुद्दाम यावरती पाहू शकता चहा टाकून एक दाग तयार करणार आहोत अशाच प्रकारे तुमच्या जर कपड्यांवरती तेलकट दाग असतील तर तेही तुम्ही याच पद्धतीने काढू शकता तर इथे आपण चहा सांडल्यानंतर थोडासा हा चहा वाळू देणार आहोत आणि नंतर तो दाग कसा स्वच्छ करायचा ते आपल्याला पाहायचं आहे पाहू शकता इथे थोडासा दाग तयार झालेला आहे आता आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे आणि लिंबाच्या मदतीने अशा प्रकारे आपण हा दाग काढणार आहोत इथे कितीही जुना किंवा वाळलेला जरी दाग असेल तरी लिंबाच्या मदतीने खूप सहज निघतो नक्की ट्राय करा पाहू शकता अगदी लिंबू आपल्याला यावरती थोडासा रस त्यावरती दाबून काढत इथे फिरवून घ्यायचा आहे आणि एखाद्या कपड्याने आपण याला पुसून घेतलं किंवा पाण्याने स्वच्छ जरी केलं तरी हा दाग आपल्याला कधीच दिसणार नाही पाहू शकता यावरती अजिबात दाग राहिलेला नाही अगदी नवीन शर्टवरती मी ही प्रोसेस करून पाहिली आणि खूप छान आपल्याला रिझल्टही मिळाले आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला तेही कळेल आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही मानता येतील त्यानंतरची आपली टीप आहे काडीपेटीसाठी बऱ्याच वेळा घाईगडबडीमध्ये आपला हात ओलसर असतो आणि आपण काडीपेटी चुकीच्या दिशेने उघडतो आणि या भागाला ओलसर हात लागला की काडीपेटी व्यवस्थित चालत नाही सर्व तशीच राहतात भरपूर त्रासही सहन करावा लागतो घाई गडबडीच्या वेळी अगदी विचार करून आपल्याला ही काम करता येत नाहीत किंवा तेवढा वेळ नसतो यासाठी आपण अगोदरच छोटे छोटे उपाय जर केले तर आपल्याला नक्कीच याचा त्रास होत नाही काडीपेटीवरती आपण अशी एक खून करणार आहोत की जेणेकरून आपल्याला घाई गडबडीत लक्षात येईल की कोणत्या बाजूने आपल्याला काडीपेटी उघडायची आहे नक्कीच करा छोटासा उपाय आहे पण भरपूर फायदा होईल आणि ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका यानंतरच्या टिप्ससाठी मी घेतलेला आहे इथे लिंबू बऱ्याच वेळा आपल्याला कोणत्या रेमेडीमध्ये किंवा अशा भाज्या असतात ज्यामध्ये दोन चार थेंबच लिंबाचा रस लागतो पूर्ण लिंबू जर कापून ठेवलं तर नक्कीच ते खराब होईल तर त्यासाठी आपल्याला इथे लिंबू अशा प्रकारे जमिनीवर थोडंसं चोळून घ्यायचं आहे दाबून आणि यामध्ये तुम्ही पाहताल तर रस तयार झालेला आहे आता आपल्याला एखादी काडी घेऊन अशा प्रकारे याला थोडंसं एक छोटंसं छिद्र करायचं आहे आणि अगदी याला दाबून आपण आपल्याला चार पाच थेंब जेवढा रस हवा आहे तेवढा बाहेर काढू शकतो पूर्ण लिंबू अजिबात चिरायची गरज पडत नाही आणि असं केल्यामुळे आपलं लिंबूही खराब होत नाही आणि आपल्याला हवा तेवढा रसही घेता येतो नक्की ट्राय करा भरपूर फायदा होईल चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा अशीच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतरची आपली टीप आहे अशा पिलोसाठी उशांसाठी ज्यांच्यामध्ये एक प्रकारची कॅरीबॅग येते आतमधल्या भागाला आणि ही कॅरीबॅग जर आपण काढली नाही आणि यावरती असंच झोपलं तर ही सारखं वाजत राहते आणि यामुळे आपली झोपही पुरेशी होत नाही सोबतच याला जे चैन असतात त्याच्या कव्हरला त्या पण खराब होतात कारण की यामध्ये ही कॅरीबॅग अडकते आणि चेन खराब झाली की आपलं जे कवर आहे ते तर खराब होणारच त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये ज्या उषा आहेत त्याचे प्लास्टिक आपल्याला नवीन असतानाच बाहेर काढून टाकायचं आहे यामध्ये प्लास्टिक असल्यामुळे हे व्यवस्थित बसत नाही गुळगुळीत मना यामध्ये येतो आणि माने खालीऊन सारखं ते सटकतं त्यामुळे आजच हा उपाय करा यानंतरची आपली टीप आहे कुकरसाठी किंवा एखादं मोठं भांडही तुम्ही घेऊ शकता आपल्याकडे जर स्टीमर नसेल तर काय करायचं बऱ्याच वेळा आपल्याला वाफेवरचे पदार्थ करायचे असतात जसे की उकडीचे मोदक ढोकळा इडली आणि अशा वेळेत जर स्टीमर नसेल किंवा एखादं स्टँडही तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही हा छोटासा उपाय करू शकता इथे मी घेतलेले आहेत काही चमचे आणि पाच ते सहा चमचे जरी घेतले तरी पुरेसे होतील किंवा जास्त असतील तर अशा प्रकारे तुम्ही यावरती ते ठेवू शकता आणि यांना व्यवस्थित असं सेट करून आपल्याला ठेवायचं आहे किंवा तुम्ही हे चमचे रबरने एकत्र असे बांधूनही यावरती असं ठेवू शकता आणि यामध्ये आपल्याला वाफ तयार करायची आहे तर त्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी इथे हे माझं कुकर अगदी छोटं आहे त्यामुळे यामध्ये छोट्याच वस्तू आपण वाफवण्यासाठी ठेवू शकतो पण तुम्ही जर पातेल्यामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये असं स्टँड तयार केलं चमचाचं तर अगदी मोठ्या मोठ्या वस्तूही त्यामध्ये ठेवून छान तुम्हाला वाफवता येतील पाहू शकता किती छान सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा भरपूर वेळ आणि मेहनत वाचेल ट्रिक आवडली असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर इथे मी तुम्हाला अशा प्रकारे एखादी वाटी किंवा प्लेट दाखवली आहे ठेवून पाहू शकता अगदी एका जागेवरून ती हलणारही नाही यानंतरची आपली सर्वात महत्वाची टीप आहे तीळ तांदूळ किंवा अशा धान्यांसाठी ज्यामध्ये भेसळ असते आणि सध्या मकर संक्रांती येत आहे किंवा थंडीचे दिवस यामध्ये आपण तीळ खायला सुरुवात करतो पण या तिळामध्ये किंवा तांदूळ किंवा अशा बऱ्याच काही धान्यांमध्ये काच किंवा छोटे छोटे खडे मिसळले जातात जे की आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत पण आपण जेव्हा यांना बनवतो तर खाताना ते आपल्याला दाताखाली येतात आणि हे खूप जास्त आपल्यासाठी घातक ठरू शकतं यामध्ये जर भेसळ असेल तर ती ओळखायची कशी यासाठी आपण आज दोन ते तीन सोप्या पद्धती पाहणार आहोत इथे मी घेतलेला आहे आरसा किंवा एखादं काचेचं भांडही तुम्ही घेऊ शकता आणि इथे आपल्याला थोडे तीळ घ्यायचे आहेत आणि यावरती असे टाकायचे आहेत आणि हे टाकत असताना आपल्याला आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे यामध्ये जर खडे किंवा काच असतील तर काचेवरती काच पडल्यानंतर किंवा काचेवरती खडे पडल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आवाज येईल आणि फक्त जर तीळ असतील तर कोणताही आपल्याला आवाज येणार नाही नॉर्मल तीळ पडलेला आपल्याला आवाज लक्षात येईल नक्की ट्राय करा खूप फायदा होतो आणि यामुळे आपल्याला या, आप आप या वस्तू जास्त साफ करण्याचीही गरज पडत नाही त्यानंतर आपल्याला एक अजून एक छोटासा उपाय करायचा आहे तीळ असो किंवा तांदूळ अशा प्रकारे आपल्याला पोळपाटावरती किंवा लाकडी वस्तूवरती टाकून एखाद्या स्टीलच्या वस्तूने दाबून पाहायचे आहेत दाबतानाही आपल्याला जर यामध्ये खडे किंवा काचा असतील तर वेगळा आवाज येतो याला चेक करण्यासाठी खाली लाकडी वस्तूचाच ला वापर करा जेणेकरून याचा आवाज आपल्याला स्पष्ट ओळखता येईल तिथे आपण दोन्ही वस्तू जर स्टीलच्याच वापरल्या तर आपल्याला स्पष्ट आवाज येणार नाही त्यामुळे नक्कीच आजच हा उपाय करा आणि आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवा आणि सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्स मधून सांगायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग परत भेटूया